सर ही न्यू फाउंडलँड मॅस्टिफ ही ब्रीड आहे। आणि ही आपण कधी आणली होती आणि कुठून आणली होती? सर जेव्हा 9 महिन्याचा होता तेव्हा आम्ही त्याला विकत घेतला होता। आपण बँगलोरवरून आम्ही आणला होता सर, त्याला 9 महिन्याचा असताना आणला होता। आज त्याचं वय वर्ष 7 आहे सर, पूर्ण 7 वर्ष। हो, आमचं घर सोडून कुठेच राहत नाही सर, तो एक रात्र पण एक घंटा पण काढू शकत नाही तो कुठेच। हो, फर आहे, गर्मीचा त्रास होतो सर त्याला, गर्मीचा त्रास होतो त्याला, त्या हिशोबाने त्याचं टेम्परेचर जे ते आम्हाला मेंटेन करायला लागतं। ह्यूज आहे, ह्यूज आहे, बरोबर। नाही नाही नाही, याच्या एक्सरसाइजसाठी याला सर डेली 2 टाइम 3 टाइम वॉकिंग लागते। त्याच्यानंतर जर समजा बायचान्स एवढं करून पण जर त्याचं वेट वगैरे जर गेन झालं तर त्याला फिडिंगमध्ये वगैरे आम्हाला चेंजेस करायला लागतात। हो, फिडिंगमध्ये सर नाही, नाटकं वगैरे नाही करत। आता आमच्याकडे कसं आहे, आमचा डॉग सेट झालेला आहे त्याच्यामुळे तो नाटकं वगैरे करत नाही। दुसऱ्याकडे कोणाकडे जर गेला तर तुम्ही त्याला काही पण म्हणा किंवा ते मला काही खायला द्या तुम्ही, तो खाणार नाही, काही नाही, काही नाही, फक्त कंटिन्यू भुंकत राहील, कारण की त्याला तुमची सवय नाही आहे। बायचान्स तुम्हाला तुमच्यावर अटॅक करून तुम्हाला वाईट वगैरे पण करू शकतो, ह्याची गॅरंटी आम्ही नाही देऊ शकणार, कारण की ॲग्रेसिव्ह ब्रीड आहे ती आणि ह्यूज ब्रीड आहे ती। सर आता डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही त्याचं वजन सध्या थोडंसं कमी केलेलं आहे। सध्या 70 to 75 kg वेट आहे त्याचं, पण नॉर्मली जर आम्ही जेव्हा त्याला प्रॉपर मेंटेन करतो तेव्हा 120 to 150 kg पर्यंतचं वेट असतं सर। फिडिंगमध्ये काय काय देतो तुम्ही? फिडिंगमध्ये सर आम्ही त्याला चिकन चिकन म्हणजे नॉनव्हेजमधलं सगळं देतो सर आम्ही त्याला, त्याच्यानंतर फूड वगैरे पण मेंटेन करायला लागतं। सर ग्राम नाही सर, याचं मोजमाप डायरेक्ट केजी नाही सर, किलो किलो नाही वाचा सर। बोनलेस चिकन जे असतं ते त्याला 1.5 किलो कमीत कमी, हां इन अ डे सर, हां 1.5 किलो त्याला बोनलेस चिकन लागतं म्हणजे लागतं। आणि गर्मीमध्ये तुम्ही याचं डाएट कसं ठेवता? गर्मीमध्ये त्याला चिकन, हां गर्मीमध्ये चिकन हीट असतं त्यामुळे आम्ही चिकन अवॉइड करतो। त्यानंतर त्याला 99.99% त्याला राईस आणि कर्ड आणि फूडवरतीच त्याला मेंटेन केलं जातं। फ्रूट्स वगैरे काही खातो का आपल्याकडे? सर खायला दिलं तर त्याला खातो, पण आम्ही नॉर्मली कसं, हां नाही ट्राय केलेलं म्हणजे त्याला खायला दिलं आम्ही नॉर्मल खात होतो, पण मोस्टली त्याला आम्ही अवॉइड करतो सर। याच्यानंतर तुमचा अजून असाच कोणता डॉग घ्यायचा विचार आहे का? सर अजून तर काही विचार नाही, कारण की आमच्या याच डॉगला काही अजून म्हणजे हां असा विचार केलेलाच नाही अजून सध्या तरी काही। त्याच्यासाठी सर फिमेलच नाही ना सर, आम्ही आपण विचार केला, आम्ही आपण विचार केला होता किंवा आपण फिमेल घेऊयात किंवा आपण स्वतः घरी होम ब्रीडिंग करून आपण याचे पपीज वगैरे सेल करूयात म्हणून, की बाबा ह्याची नसल पुढे कंटिन्यू राहील म्हणून। पण सीन असं आहे सर, आपल्या महाराष्ट्रामधली जी अंडरस्टँडिंग आहे लोकांची, लोक ह्या कुत्र्याला बघूनच घाबरतात, त्याच्यामुळे ह्याला खरेदी करणे किंवा आम्हाला जी अमाऊंट एक्सपेक्टेड आहे ती अमाऊंट आम्हाला मिळणे वगैरे थोडंसं पॉसिबल नाही असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही पण थोडंसं आमच्या डिसिजनवरती ठाम नाही आहे। हो सर भाऊ, रवी पारिक नाव आहे सर यांचं, 9595 99 1234 मोबाईल नंबर।